आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानव बंधुत्व वेदिकेचा अंधश्रद्धा विरोधी उपक्रम एक रात्र स्मशानभूमीत राबवला आगळा वेगळा उपक्रम. निपाणी येथील मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीनं अंधश्रद्धा दूर करण्यासाठी एक रात्र चक्क स्मशानभूमीत राहण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. माणसाच्या मनातील अंधश्रद्धा दूर करून जनजागृती करण्याच्या हेतूने निपाणीच्या मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीनं हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. प्रारंभी कपिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. संदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केलं. उपस्थित मान्यवरांनी स्मशानभूमीत रात्रीचं जाणे आणि स्मशानभूमीबाबत अंधश्रद्धा याबाबत आपले विचार मांडले. प्रमुख मार्गदर्शक पी टी पाटील म्हणाले, डॉक्टर आंबेडकरांच्या स्वप्नातील युवक निर्माण करणे गरजेचे आहे, तर नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याचा आढावा घेऊन समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. स्मशानभूमीत भूत प्रेतात्मा अशा गोष्टींना थारा देऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कट्टी म्हणाले, धर्माच्या आणि देवदेवतांच्या नावावर भीती घालून बुवा साधू यांनी देश रसातळाला नेला आहे. यावेळी ॲडव्होकेट कट्टी यांचा 72वा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. अंधश्रद्धा मोडीत काढण्यासाठी अशा प्रकारे आगळी वेगळी जनजागृती करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मानव बंधुत्व वेदिकेचं जिल्हा संचालक, तालुका संचालक तसेच सहसंचालक यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव. भारतरत्न वगैरे ह्या सगळ्या उपमा कमी पडतील या महामानवाला. मी प्रामुख्याने म्हणतो की विचारांचा हा क्रांती सूर्य होता आणि म्हणून गुलामगिरीमध्ये जगणाऱ्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा पहिल्यांदा हक्क जर कुणी निर्माण करून दिला असेल तर त्या या क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. मित्रांनो, 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्वी एक विद्यार्थ्यांनो जागृत व्हा नावाचा एक सुंदर पाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आंबेडकरांचं ते भाषणच होतं आणि सबंध असे एका भाषणामध्ये तमाम विद्यार्थी होते, सगळे तरुण विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी खूप चांगले विचारांची पेरणी त्या काळामध्ये केलेली होती जी आजही लागू पडते. आपल्याला जी स्पर्धा करायची आहे ती बुद्धिवाद्यांशी करायची आहे, ती उच्चवर्णीयांशी करायची आहे आणि ती विचारातून करायची आहे. आपल्याला कुठली साठमारी नाही करायची. मगाशी मी म्हणालो की महात्मा बसवण्णा हे 1105 जन्माला आलेले होते. जवळ माणूस पण जोपर्यंत आहे, मानवता जोपर्यंत आहे, तोपर्यंतच तो सुंदर दिसतो. ज्या वेळेला तो माणूस पण सोडतो, मानवता सोडतो, त्यावेळेला त्याच्यासारखा क्रूर कोणी असत नाही. आणि म्हणून एखाद्या माणसानं बलात्कार केला की म्हणतात पाशवी बलात्कार केला. पाशवी म्हणजे पशु. पशु काय बलात्कार करतात? गांधीजींचं आयुष्य बदललं. ते आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतात की माझं आयुष्य एक नाटक वाचून बदललं, एक नाटक वाचून एक नाटक बघून बदललं. आणि त्या नाटकाचं नाव होतं सत्यवचनी राजा हरिश्चंद्र.